हे आहे चाळीसगाव, चळगाव जिल्ह्यातील प्रमुख तालुका. चाळीसगाव जगाच्या नकाशावर प्रसिद्ध झालं ते भास्कराचार्यांमुळे. जगाला शून्य इथूनच मिळालं. कला महर्षी के की मूस, चाळीसगाव ही त्यांची कर्मभूमी. आणि त्यानंतर चाळीसगावचा लौकिक म्हणजे देशमुख घराणं. चाळीसगावमध्ये 14 डिसेंबर 1945 रोजी श्री रामराव देशमुख आणि सौ शशिकला देशमुख यांच्या पोटी पुत्र रत्न जन्माला आलं, तेच आपले अनिल दादा. आजोबा श्री फकीरराव देशमुख, वडील रामराव देशमुख यांच्याकडून मिळालेला समाजसेवेचा, राजकारणाचा संपन्न वारसा, सत्तेचा पदाचा जनकल्याणासाठी उपयोग करायचा हे बाळकडू अनिल दादा यांना मिळालेलं होतं. त्यामुळे शेतकी शिक्षण उपयोगी पडू शकतं हे त्यांनी जाणलं. सुंदर हस्ताक्षर आणि वाचनानं अनिल दादा समृद्ध होत गेले. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती असं म्हणावं लागेल. वयाच्या 26व्या वर्षी 1971 मध्ये अनिल दादा नगराध्यक्ष झालेत आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख उंचावू लागला. 1972 दुष्काळाने हाहाकार माजवला. पाण्याच्या दुर्भिक्षानं प्राणी मरू लागलेत. नगराध्यक्ष म्हणून अनिल दादा अस्वस्थ झाले. त्यांनी थेट मंत्रालय गाठले आणि पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली. आज तागायत ही योजना कार्यरत आहे. म्हणून देखील अनिल दादांना भगीरथ या नावानं चाळीसगावकर ओळखतात. माननीय अनिल दादा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या संघटनासाठी भरीव कार्य होऊ लागलं. स्वस्थ शरीर स्वस्थ मन हे अनिल दादा जाणत होते. त्यामुळे त्यांना रांगडा खेळ कुस्ती विषयी विशेष प्रेम होते. परिणामतः कुस्तीच्या विकासासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. अनिल दादा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष होते. 1990 दशकात अनिल दादा पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे चेअरमन होते. ज्यावेळी त्यांनी कारभार हाती घेतला तेव्हा मंडळ तोट्यात होतं. परंतु लवकरच अनिल दादांनी तोटा भरून नफा मिळवला. याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री माननीय सुधाकरराव नाईक यांनी माननीय अनिल दादांचे कौतुक केले. कर्तव्याचा महामेरू, अनिल दादा यांची दूरदृष्टी, वाचन, व्यासंग, जनकल्याणाचा ध्यास यामुळे सगळ्याच क्षेत्रात त्यांचा सहज वावर होता. नगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळत असतानाच सहकार क्षेत्रातही त्यांनी आपली चुणूक दाखवली. प्रसन्न हास्य, चांगुलपणा यामुळे त्यांच्या सानिध्यात येणारा प्रत्येक जण त्यांच्या आपलेपणानं भारावला जात असे. म्हणूनच बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक, भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी अजरामर झालेली आहे. हा हा म्हणता अनिल दादांनी वयाची 50 गाठली. त्यांचं कार्यक्षेत्र 40 पर्यंतच मर्यादित राहिलं नाही. परिणामतः 1997 मध्ये माननीय अनिल दादांचा सार्वजनिक सत्कार करण्यात आला. उपस्थितांची मांदगेळी पाहूनच लक्षात येतं की माननीय अनिल दादांचं स्थान किती मोठं होतं. या कार्यक्रमात माननीय शरद पवार साहेब, विलासराव देशमुख, छगन भुजबळ, अरुणभाई गुजराती, बाळासाहेब भारदे, ईश्वर बाबू जैन, उल्हासदादा पवार, रणजित देशमुख, मधुकरराव चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. अतिशय प्रेमान माझी कृतज्ञ म्हटल्याप्रमाणे माझ्या गुरुदोषाकडे मला स्वीकारला. एका योग्य व्यक्तीचा सत्कार
आज या गावकऱ्यांच्या वतीने या सत्तर सदस्या वतीला घडतोय आणि हीच विनम्र भावना की तुम्ही मला स्वीकारलं ते पुन्हा दोषात सहज स्वीकारलं आणि माझ्यामध्ये दोष तुम्ही पसरून घेतले आणि फक्त गुणांतर करणं माझ्या ठिकाणी केलं मला असं दिसतंय की अशा स्पष्टपणाने आपल्या भावना व्यक्त करणं आणि लोकांच्या प्रती आपण अतिशय विनम्रपणाने त्यांना अभिवादन करणं सव्वीस वर्षापेक्षा अधिक काळ आपल्या सगळ्यांची जे सेवा केली जे माणसं जोडली बऱ्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या सगळ्यांना साथ दिली नगरीचे नागरी प्रश्न सोडवण्याच्यासाठी काही दृष्टी ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला अशा आपल्यातल्या एका नेत्याच्या व्यक्तिगत जीवनाच्या स्वर्ण जयंतीच्या निमित्तानं आज आपण त्यांना अभिषेक करतो. माननीय अनिलदादांच्या कार्याची गती वाढली पण नियतीला हे मान्य नव्हते. ऐन बहरात असताना काळानं खाला घातला. आपलं कार्य आपल्या परिवाराला मागे सोडून दादा अनंताच्या प्रवासाला निघून गेलेत. हे अनपेक्षित होत. अवघी जनता हळहळली. काम करताना गेली 30 वर्ष निर्विवाद त्यांनी सर्वांना सोबत घेऊन मग तो विरोधक असेल तर त्याला सुद्धा आपलंसं करून एकमताने सर्व निर्णय ते घेत होते आणि सर्व सत्ताधारी असेल विरोधक असेल सर्वांना बरोबर घेऊन 30 वर्ष त्यांना हे पद सगळ्यांनी मोठ्या आनंदाने आणि त्यांना स्वीकारलेलं होतं. अनेक गुणदोषासकट त्यांना स्वीकारणारं 40 गाव आणि 40 गाव पंचक्रोशी जिल्ह्यामध्ये संपूर्ण नागरिक आणि समाजामध्ये होते आणि एक वेगळाच त्यांच्याविषयीचा आदरभाव या शहरामध्ये अनुभव. आज अनिलदादा आपल्यामध्ये नाहीत पण त्यांच्या दूरदृष्टीनं सुरू झालेली विकासाची कामं सुरूच राहणार आहेत. कैलासवासी रामरावजी भाऊ, राजाराम भाऊ पाटील, मोतीराम भाऊ पाटील, उदयसिंग अण्णा, डी डी चव्हाण यांच्या मार्गदर्शनानं सुरू झालेलं जनसेवेचं व्रत अनिलदादा यांना इतिहासात अजरामर करून गेलं. रात्रीच्या गर्भात असतो उद्याचा उषक काल. राजीवदादा आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल टाकून चालू लागलेत. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ पद्मजा देशमुख या थेट नगराध्यक्ष झाल्यात आणि एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. 2009 साली राजीवदादा देशमुख आमदार झालेत आणि अनिलदादांनी पाहिलेलं एमआयडीसीचं स्वप्न पूर्णत्वास आलं. जनसेवा जनकल्याणाचे पुढच्या 50 वर्षात करावायचे प्रकल्प यांचा आराखडा आजच तयार होतोय. नगरपालिकेच्या नव्या पैशाचाही खर्च न होता सुंदर प्रशस्त प्रशासकीय इमारत उभी राहील. गिरणा धरणातून शहराला थेट पाणी पुरवठा सुजल निर्मल पाणी पुरवठा योजनेअंतर्गत आकाराला येऊ लागला आहे. घरकुल योजना साकार होत आहे. अल्प दरात गोरगरिबांना आता घरं मिळणार आहेत. एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी विकास या माध्यमातून 1400 घरांची निर्मिती होत आहे. सिंचन क्षेत्र वाढावं यासाठी वरखेडे धरणाचे काम सुरू झालेलं आहे. 7400 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. मंजिले और भी है. पुढच्या वेळी नवे कार्य नवी शिखरे.